नमस्कार मित्रांनो, आपल्याला गडगे आंबेळा इथून एक रेस्क्यू आलेला आहे. रात्रीचा वेळ आणि जसं आपण कॉलरचं म्हणणं ऐकलं तर ते बोलतात का एका शेतामध्ये रसल वायपर आहे आणि आपण त्याची आयडी देखील केलेली आहे. तर आता आपण पोहोचतोय लवकरात लवकर तिथे आणि बघूया पुढची सिच्युएशन तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये. आणि महत्वाची गोष्ट, आमची गाडी पण बंद झाली होती, आपण गाडी चेंज केलेली आहे, त्यामुळे थोडस लेट झालेलं आहे आपल्याला. लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू आणि बघू रेस्क्यूला नक्की रेस्क्यू होतोय का, कारण उशीर बराच झालेला आहे आणि साप आहे रसल वायपर. त्याच्यावरती लावलंय ना, हे लावलेलं आहे का? काय तुमचा बूट काढा, ही चप्पल घ्या. हे याच्यावरती काय लावलंय का याच्यात? भेंडी मला पण या कापडावर कडक आहे का? पाणी नव्हतं थोडस हे थोडं मला हेड दिसते. पाईप नाही, बॅटरी एकच आहे का? बरा आला सांगितलं. साहिल दादा बॅटरी विचार आणखी एक आहे. अरे जाईल मग आता. घे ना, पकड ना टाक मध्ये. दादा तू कास बोलला? सोड 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 असू द्या ना. असं ना कोण तरी बॉक्स आणतो का इकडे? आणू जरा. त्यांना सांग सांग तिथे बॉक्स असेल बघ. पकड एक मिनिट, ही स्टिक घेत आहे इकडनं. लॉक खोलायचं ना आधीच. हा सांगतो सगळं, आधी पॅक करू दे आम्हाला. चावी काढ त्याच्यातली आधी. बघू ना. अजगर बोलणार आहे. आर आय पी ॲडव्हान्स थोडस सांगतो बघा. हा साप सध्या खूप लहान आहे, याच्या वेळेसा बराच मोठा होणार आहे तो अजून. आणि ही जी शिटी तो वाजवतोय, त्याचा सांगायची सध्या आहे की माझ्यापासून दूर राहा. त्याच्या आईची शिटी वाजवतोय आणि तरी पण आपण त्याच्या जवळ गेलो तर मग तो साप चावणार आहे. जसा क्रिकेटमध्ये एम एस धोनी 360 तसा सापांमध्ये हा आहे. कुठल्याही पण बाजूला कधी पण चावू शकतो, काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे दादाने त्याला जरासं बोललं की सोड त्याला, कारण की हा साप चावू शकतो कधी पण. खूप रिस्की साप आहे आणि आपल्याकडच्या लोकांचं म्हणणं असं आहे की साप जर का दात तोडले तर आपण वाचू शकतो. तर याचे या सापाचे दात 2 सेकंदात परत येतात, म्हणजे जर का आपण तोडले जरी असेल तरी परत येऊ शकतात. आणि साप वाढतो एवढा की बरेच जण याला अजगर पण ओळखतात. तरी पण जर का हा साप परत तुम्हाला दिसतोय तर ओळखण्यासाठी खूप सोपी गोळ आहे याची, की डोकं तो टिकून दिसेल बघायचं एकदम क्लिअर कट
त्रिकोण कसा दिसतोय इकडे इत आलाय ए याच्यातन बाहेर नाही आणले तू जानाडी जानाडी आणि दुसरी गोष्ट अंगावरती तुम्हाला रुद्राक्षचे माळा असते बघा आपल्या गळ्यामध्ये तसे मणी दिसतील अंगावरती जसे रुद्राक्षचे मणी असतात तसे ती त्या सापाची ओळख आहे जर का तुम्ही त्याचे नाक पाहिले तर नाकाचे खड्डे एकदम व्यवस्थित दिसतील बघा तुम्हाला या सापाचे खड्डे एवढे क्लिअर दिसतात आणि याच्यामुळे याला माणसं एकदम व्यवस्थित दिसतात त्याच्यामुळे हे बाईट लवकर जातात हा सापांमध्ये सगळ्यात रागीट साप आहे आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त जीव घेणारा साप सगळ्यात जास्त नागापेक्षा पण जास्त आणि वाढतो खूप जास्त जाडा खूप होतो म्हणून लोकांना असं वाटतं की काय हालचाल करत नसेल म्हणून आपल्याला याला मैंद कामल्या बोलतात आणि आपण ऐकलं असेल की कुठला तरी एक साप आहे जो चावल्याने रक्ताची उलटी होते अंगावरती चट्टेपट्टे येतात तो साप हाच आहे हा साप चावल्यानंतर रक्त जाड होतो त्यामुळे असं वाटतं आपल्याला बरीच गोष्टी आहेत बऱ्याच काहीतरी कारणं आहेत या सापापासून रिस्क पण आहे पण तरी पण निसर्ग त्यांचं काहीतरी महत्व आहे म्हणून निसर्गाने याला बनवलेलं आहे आणि बऱ्याच मेडिकल याच्यामध्ये पण फायदे आहेत त्यांचे त्याच्यामुळे हे साप असत की कुठले पण साप असत मारत नका जाऊ आणि महत्वाची गोष्ट काका आता ओळखायला शिकलेत तुमचे किती पण ओळखायला शिकले तरी स्वतःहून पकडायला नका जाऊ नाहीतर मग कधीतरी कोणतरी पकडायचा प्रयत्न करायला आणि ते चुकीचं होऊ शकत आहे बाकी काही विशेष नाही आहे तुम्हाला काही प्रश्न आहे का सापाबद्दल असेल तर विचारा कारण की आमचा प्रयत्न असा आहे की तुमच्यापर्यंत माहिती जास्त पोचली पाहिजे साप काय कधी पण पकडले जातील हातात काढून दिला हातात काढून दिला तर मग जवळच हॉस्पिटल सरकारी आज रावशे बाल डॉक्टर असं बोलू नका दिसला का बोलायचं काय म्हणत आपली लोक घाबरवूनच लोकांना मारतात हा साप असो तर आता बघायला गेलो ना तर त्या ठिकाणी बरेचसे आणि हे साप येत नाही सगळे आता आपले इथेच राहिले जसं बोलतो ना आपण का बाबा पहिले वाघ भरपूर होते नंतर त्यांची शिकार केली आणि आता आपल्याच पैशांनी त्यांना वाचवलं जातो सरकार कन्झर्वेशन मध्ये टाकलं ना वाघांना वाघाची शिकार आता शेड्यूल 1 मध्ये केली म्हणजे वाघाचा शिकार करू शकत नाही वारल्यानंतर त्याला जेल पण होते आणि प्लस ते कन्झर्वेशन मध्ये म्हणजे ते ज्या एरियामध्ये आहेत त्या एरियामध्ये पूर्ण कंपाऊंड वगैरे करून त्यांना वाचवण्यासाठी माणसं ठेवली आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्या गोष्टीला पैसे खर्च करते ते पैसे कुठून जातात आपले असतात ना मग तसंच ही जी प्रजाती आहेत ना ही काळांतरात जर विलुप्त झाली ना तर यांना पण वाचवण्यासाठी असंच पैसे खर्च होईल त्याच्यासाठी आपल्याकडे जे आहेत ते आपण नॅचरली वाचवण्यासाठी काय करायचे पकडायचं नाही वाचवण्यासाठी फक्त असं लक्ष जरी ठेवलं आणि योग्य माणसं तुम्ही बोलवलं तरी तो वाचलं पाहिजे असं करून पण आपण सगळ्यांची मदत करू शकतो तुम्ही याला पण फोर्स बोलता ना पण हा फोर्स नाही आपण असं शांत बसून त्याला विष नाही यांची यांची माहिती घ्या ना हे पण त्यांचे थांबले की औषध जरा गावठी सोडून दवाखान्याकडे ना आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या माहीत करून घ्या तुम्हाला आणि त्याचं स्पष्ट तुम्हाला देऊ शकतो का आता जर चावला तर सापाचा विष कुठे जातो आपल्या रस्त्यामध्ये जातो गावठी औषध कुठे जाणार कुठे असं असेल जंगलामध्ये तर काय पकडण्याची तुम्ही काय मला रेट स्क्वेअर फूट रेट सांगितलं ना मला टाकीचा एक्स्ट्रा पकडला आपण ऐकत बसाल ना जायला पकडायला that doesn't make